नक्कीच आपण पाहतोय की ज्या पद्धतीने ही घटना घडलेली आहे एवढी धक्कादायक, यापूर्वी कधी फारशी महाराष्ट्रामध्ये अशी घटना घडली नव्हती. पोलिसांच्या देखत पोलीस ठाण्यामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या कॅबिनमध्ये जर गोळीबार होतोय ती खरोखरच महाराष्ट्रासाठी लाजीरवाणी बाब आहे. आपण जर बघितलं आत्ता मी उल्हासनगर न्यायालयाच्या बाहेर उभा आहे आणि आपण जर पाहिलं तर जी सुनावणी झाली होती ती सुनावणीबरोबर न्यायमूर्ती आर्या निकम यांच्या दालनाची सुनावणी झाली. त्यावेळी सुनावणी होताच एकच मिनिटामध्ये त्यांनी सांगितलं की फिर्यादीचे जे वकील आहेत त्यांनी मात्र आक्षेप घेतला या सगळ्या बाबींवरती की VC द्वारे ही सुनावणी होऊ नये, आरोपीला न्यायालयातच हजर केलं गेलं पाहिजे, कायद्याने त्यांना हजर करणं गरजेचं आहे, असं जेव्हा आक्षेप फिर्यादींच्या वकिलाकडून केलं गेलं त्यावरती आर्या निकम ह्या न्यायमूर्ती यांनी सुनावणी थांबून त्यांनी आदेश दिले की VC द्वारे होणार नाही आहे, आपण आरोपीला इथे न्यायालयात हजर करा असं जेव्हा सांगितलं गेलं तेव्हा मात्र आता आपण परिस्थिती बघतोय की न्यायालयाच्या न्यायमूर्तीने दिलेल्या आदेशानंतर मात्र आता पोलीस यंत्रणा पूर्णपणे सतर्क झाली, कारण कोणत्याही परिस्थितीत त्यांना आज गणपत गायकवाड आणि त्याच्या दोन साथीदारांना तिघांनाही आज न्यायालयात हजरच करावं लागणार, कारण काल रात्री 10:45 आसपासची ही घटना आहे आणि त्याच्या 24 तासाच्या आत ह्यांना न्यायालयात हजर करावा लागतो. त्यामुळे कसंही करून आता 6 वाजेपर्यंत 6:30 वाजेपर्यंत न्यायालयाचा जो वेळ आहे त्यापूर्वी गणपत गायकवाड यांना आता न्यायालयात हजर करावं लागणार आहे. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता न्यायालयाच्या परिसरात आवारामध्ये जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात इथे कार्यकर्ते जमा झालेले आहेत. मग ते दोन्ही गटाकडचे कार्यकर्ते इथे जमा झालेले आहेत. महेश गायकवाड यांचे देखील कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालेले आहेत. त्याचबरोबर गणपत गायकवाड आहे यांचे देखील कार्यकर्ते इथे जमा झालेले आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या कार्यकर्त्यांना आता पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या नावाखाली यांनी ह्या सगळ्या ना पब्लिकला बाहेर काढायचं काम चाललं आहे. आपण बघू शकता की पोलीस ह्या सगळ्या महिला कार्यकर्ते इथे मोठ्या प्रमाणात आतमध्ये आहेत, त्यांना सगळ्यांना आता पोलीस बाहेर काढत आहेत जेणेकरून गणपत गायकवाड यांना जेव्हा इथे आणलं जाईल त्यांच्या तिन्ही आणि दोन साथीदारांना त्यावेळी मात्र इथे कोणताही अनुचित प्रकार होऊ नये याची खबरदारी आता पोलिसांनी घेतलेली आहे. आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आता इथे वाढवण्याचं काम सुरू झालेलं आहे, कारण अशी परिस्थिती आहे की आता गणपत गायकवाड जेव्हा यावेळी आणलं जाईल त्यावेळी कोणता अनुचित प्रकार होऊ नये म्हणून ह्या सगळ्या लोकांना आता इथून बाहेर काढण्याचं काम पोलिसांनी केलं आहे. पोलिसांची एक मोठी कुमक आता इथे एकापाठोपाठ गाड्या येत आहेत, त्यांच्यामधून पोलिसांची कुमक मोठ्या प्रमाणात आता इथे येते आणि हा संपूर्ण जो न्यायालय आहे त्या न्यायालयाच्या बाहेरच्या परिसराला छावणीचं स्वरूप आलेलं आहे आणि पोलीस यंत्रणा पूर्णपणे सतर्क झाली. आता कळवा जिथे गुन्हे शाखा आहे, कळवा गुन्हे शाखा, त्या गुन्हे शाखेमध्ये आता तिथे गणपत गायकवाड यांची जी चौकशी सुरू होती त्यांना मात्र आता थोड्याच वेळात तिथून बाहेर आणतील आणि त्यानंतर मात्र थेट कळव्यावरून इथे आता उल्हासनगरमध्ये त्यांना न्यायालयात हजर केलं जाणार आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम TV च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.